हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ चालू होण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आपण आज बनवणार आहोत शेजवान चटणी. तशी हॉटेलमध्ये लागते तशी. त्यासाठी आपण घेतलेलं आहे सुकलेल्या मिरच्या, त्या आपल्याला पूर्ण रात्रभर भिजवून ठेवायच्या आहेत. एकीकडे आपण टोमॅटो घेतलेलं आहे, त्याची आपण पेस्ट करणार आहोत. आता आपण एकीकडे तेल गरम करत घेतलेलं आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट आपण टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत. जोपर्यंत टोमॅटोची प्युरी ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला टोमॅटोची प्युरी शिजवत ठेवायची आहे. आपल्याकडे टोमॅटोची पेस्ट ड्राय होत आहे एकीकडे, आणि आता आपण एकीकडे मिरची, लसूण आणि अद्रक याची पेस्ट करणार आहोत. मिरच्या प्रत्येकी 50 ग्रॅम, लसूण 50 ग्रॅम आणि अद्रक 50 ग्रॅम घेतलेला आहे. तर आपण पहिल्या मिरच्या घेणार आहोत पेस्ट करायला. आणि तो पाणी सुद्धा टाकायचा आहे. मिरच्यांची पेस्ट करून झालेली आहे, तर आता आपल्याला त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकणार आहोत. पहिला आपण अर्धा पाणी टाकलेला होता आणि आता उरलेला अर्धा पाणी लसूण आणि अद्रक टाकल्यावर टाकणार आहोत. अशा प्रकारे आपली पेस्ट झालेली आहे पूर्ण. तर आपण एकीकडे टोमॅटो ड्राय करत ठेवलेलं होतं 15 ते 20 मिनिटं, त्याच्यामध्ये आपण आता पेस्ट टाकणार आहोत. आता सर्व एकजीव करून घेऊया. आपण थोडा पाणी टाकणार आहोत, एक वाटी. आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत आणि छानपणे एकजीव करून घ्यावे. 5-10 मिनिटं शिजवत ठेवायचं आहे. त्यासोबत आपल्याला केचप सुद्धा टाकायचा आहे, टोमॅटो केचप छोटे 3-4 चम्मच. नाही वाटत आहे, 5-6 चम्मच वाटत. 5-6. ओह नो. 10 मिनिटं आपल्याला शिजवत ठेवायची आहे आणि आपली शेजवान चटणी रेडी आहे. अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत चटणीला 5-10 मिनिटं गरम करून घ्यायची आहे. आपली शेजवान चटणी रेडी आहे.